हनुमान बेनिमल म्हणून खासदार आहे तर त्यांनी पण त्याला गट्ट पकडले सर्वांनी मिळून आता जे काही झालं ते झालं आतमध्ये पण मग त्याला आम्ही बाहेर नेऊन सुरक्षा रक्षकाच्या हातामध्ये त्याला आम्ही हवाले करून दिला साधारणतः किती दुराच्या कांड्या त्यांच्याकडे होत्या आणि सभागृहामध्ये किती कांड्या त्यांनी फोडले म्हणजे दोन्ही बुटांमध्ये त्यांच्याकडे दोन दोन कांड्या होत्या किंवा अश्रुदूर जे आतमध्ये त्यांच्याकडून फोडण्यात आले ते नेमके किती होते नाही दोघाही जवळ एक एकच होते हे तर साऊथ इंडियनच होते जे दोघ आतमध्ये आले होते हे साऊथ इंडियनच होते कारण त्यांची भाषा आम्हाला समजत नाही जो बोमडला एकदा पहिल्यांदा जो ओरडला का तो काहीतरी साऊथ इंडियन भाषेतच ओरडला त्यामुळे आम्हाला ती भाषाही कळली नाही तर आम्ही काय सांगणार की तो काय बोलला आणि काय नाही बोलला परंतु ही गंभीर बाब आहे हे जरूर